नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तरफे आपले सर्वांचं स्वागत आहे। ते श्री कृष्णाजी नारायण भगत यांच्या सुनबाई इर्षाताई श्यामशेठ भगत यांचा विक्रमी आणि आवाजी मतदानाने विजय झालेला आहे। त्या त्यांचे अभिनंदन आणि सगळ्या गावकऱ्यांचा हा विजय आहे, त्या गावकऱ्यांचे पण अभिनंदन। त्यांनी एवढं सहकार्य केलं हा खऱ्या अर्थाने गावाचा विजय आहे। इथून पुढे दादांच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करतो आणि सगळ्यांना शाश्वती देतो की सगळ्या घटकांना गोळा करून सगळ्यांचा विकास केला जाईल। आपल्या गावातल्या मूलभूत सोयीसुविधा, युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि विकासाची शाश्वत वाटचाल या दृष्टीने आपण सगळे गावकरी कटिबद्ध आहोत। पुढची 5 वर्षच काय, मी तर खरं इथून पुढे इच्छा व्यक्त करते की आपण पुढचे 10-15 वर्ष हाच विकासाचा स्पीड आणि टप्पा गाठू, तेव्हा कुठं आपल्याला जागतिक जी स्पर्धा चालू आहे त्या दृष्टीने टिकाऊ काम करता येईल। पुन्हा एकदा मी सगळ्यांचे कुटुंबाच्या वतीने आभार मानते की तुम्ही इतकं अथक काम केलं आणि साथ दिली म्हणून हा विजय घडून आणू शकलेला आहोत। थँक्यू। आपल्या भैरवनाथ पॅनलचे आदरणीय माजी सरपंच दादाजी भगत, त्याचप्रमाणे आपल्या भैरवनाथ विकास पॅनलमधून राजुरी पंचकृषीतील थेटचे उमेदवार आदरणीय आपल्या ताई इर्षाताई श्यामशेठजी भगत आणि आपला जो हा पॅनल आहे, तर या पॅनलचं गावच्या विकासासाठी एकच ध्येय होतं की राजुरी गावामधील गोर गरीब कष्टकरी वर्ग यांच्या मूलभूत गरजाच्या मूलभूत गरजा काय असतात, या गरजा ओळखून खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकांना या इर्षाताई भगत यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय केलेला आहे। पण मी या ठिकाणी आज असं मानतो की हा गावच्या ग्रामपंचायतीचा हा आजचा हा निकाल आहे आणि आपला भैरवनाथ पॅनल हा सातत्याने 5 वर्षे या गावचा विकास अगदी सुंदर पद्धतीने करेल आणि गोर गरीब कष्टवरी माझे शेतकरी बांधवांच्या ज्या अडीअडचणी असतात त्यासाठी हा अगदी पॅनल एक मनाने एक दिलाने माझ्या शेतकरी बांधवांच्या ज्या ज्या काय अडचणी असतील त्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल असं या ठिकाणी मी आज मानतो। आणि खरं तर या ग्रामपंचायतीमधील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी काय असतात, मूलभूत गरजा काय असतात, तर रस्ता, पाणी, वीज, अन्न, निवारा या मूलभूत गरजा खऱ्या अर्थाने परिपूर्ण करण्याचं ध्येय या पॅनलचं असेल आणि हा पॅनल कुठेही कमी पडणार नाही विकासासाठी, कारण या पॅनलचंच नाव खऱ्या अर्थाने भैरवनाथ विकास पॅनल आहे। आणि आपण या ठिकाणी या गावातील आपल्या पंचकृषीतील सर्व नागरिकांनी अगदी मनापासून काम करून आज या गावची सत्ता, आज इर्षाताई भगत या गावचं सर्व, आज या गावचा विकास, या गावचं भवितव्य हे आपल्या ग्रामपंचायतीच्या हातामध्ये दिलेलं आहे। आणि प्रत्येक नागरिकाला या भैरवनाथ पॅनलच्या वतीनं सरपंच ताईंच्या वतीनं या पॅनलचा विजय झालेला आहे आणि हे पॅनल अगदी एक मनाने काम करणार आहे एवढंच या ठिकाणी मी मानतो। आणि एक नंबरमधील सर्व उमेदवारांना मी भैरवनाथ पॅनलच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मी खरं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य निर्माणच्या स्वप्नामध्ये त्यांनी 18 पगड जातीला घेऊन त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि प्रत्येक मावळ्यांनी साथ दिली, त्याच पद्धतीने इथं या पंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमधून या आपल्या राजुरी गावातील प्रत्येक मावळ्यांनी अगदी 100% साथ दिलेला आहे। आणि मी एवढंच असं मानतो आणि एवढं समजून मी भैरवनाथाच्या चरणी मी दंडवत करतो आणि मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्तन पॅनल मधून आपण सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार इर्षाताई श्यामशेठ भगत यांना प्रचंड अशा भरघोस मताधिक्याने विजय केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रथमतः या उमेदवारांच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं आणि आम्ही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं या राजुरी पंचकृषीतील सर्वांच्या सर्व या पॅनलच्या तरुणांचं हार्दिक कोटी कोटी आभार मानतो।
या तरुणांनी एकजुटीने एवढी मोठी साथ दिली ती आम्ही स्वतः पाहिलं। मतदान होत असताना कुठल्याही वार्डमध्ये वार्ड क्रमांक एक, वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक तीन कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गावाला असणारा मतदार या राजुरीमध्ये आणून त्यांचं मतदान करून घेणं आणि सर्व मतदानपैकीच्या पैकी आपल्या उमेदवाराला कसं होईल याकडे सर्व लक्ष वेधित केलं ते या युवकांचं कोटी कोटी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो। आपल्या भैरवनाथ जनसेवा परिवर्तन पॅनेलच्या वतीने ईर्ष्याताई श्यामशेठ भगत आणि दादा बाप्पू आणि सर्वजण शशीभाऊ सर्वांचं मी प्रथमतः तरुणांचं नाही घेत नाव, ज्येष्ठांचं नाव घेतोय, पण आपले तरुण इतके पळालेले आहेत आपल्या ह्याच्यासाठी, म्हणजे थेटचं सीट असू सदस्याचं सीट असू ह्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत सर्व तरुणांनी, तरुणांचं मी अभिनंदन करतो। पण दुसरी गोष्ट, खंडू पाटील आपला महेंद्र सदाशिव भगत निवडून आलेला आहे, 8 किलोमीटरचा आपला वार्ड आहे 3 नंबर, त्याच्यातनं फक्त 8 मतांनी त्याचा पराभव झालेला आहे आणि तिथं बावखी रावखी काही नाही, सर्व 17 आडनावांची 20 आडनावांची लोक आहेत, त्यामुळं त्याचा पराभव झालेलाच नाही, त्याचा विजय झालेला आहे। दुसरे उमेदवार त्याच्या खालोखाल सविता राजेंद्र भगत, त्यांचाही 20 मतांनी पराभव झालेला आहे, त्याही विजयीच आहेत। त्याच्या खालोखाल शशीभाऊंचा सुद्धा विजयीच आहेत, ते बी काय पराभव नाही झाले, थोडं आपण कुठं कमी पडलो बाबा, कष्ट घ्यायला ती येणे येणाऱ्या काळात आपण ते करू पूर्ण, पण महेंद्र सदाशिव हा निवडूनच आलेला आहे, कुणी त्याला आता शेवटी म्हणायचं नाही बाबा कुठं कमी पडला, ठीक आहे 7 मतं 8 मतं वार्ड एवढा एक 8 किलोमीटरचा वार्ड आहे तो काही करू शकत नाही, त्यामुळे त्याचा विजय झालेला आहे आणि आपलं थेटचं सीट आलं। हम करो कायदा नाही, आपल्याकडे सरपंच आता ईर्ष्याताई भगत ह्या आपल्याला 5 वर्ष न्याय देतील, 5 वर्ष न्याय देतील आणि कुणीही ग्रामपंचायतमध्ये येईल कधीही येईल, त्यामुळं श्यामशेठ आणि ईर्ष्याताई यांचा विजय असो, श्यामशेठ आणि ईर्ष्याताई यांचा विजय असो। आज आपल्या राजुरी ग्रामपंचायतमध्ये असं विक्रमी मताने आपले सरपंच पदाचा उमेदवार आदरणीय ईर्ष्याताई श्यामशेठ भगत, खरं तर दादांच्या नंतर पुन्हा एकदा सरपंच पदाचा मान हा त्यांच्या कुटुंबामध्ये मिळतोय। आज आपण पाहतोय, आज आपण सर्वांनी जे कष्ट केलं त्या कष्टाचा खरं तर चीज झालंय, आपण सरपंच पदाचा उमेदवार मोठ्या संख्येने निवडून दिला, 3 सदस्य आपले बिनविरोध आले होते, पण आपले काही थोड्याफार मतांनी सदस्य गेले असतील, पण मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी आपले नेते आदरणीय बाबासाहेब जाधवराव आहेत, मी त्या दिवशीच प्रचाराच्या निमित्ताने आम्ही शेठच्या घरी आलो होतो, त्यावेळेस सर्वांना सांगितले गोळेवस्तीसारखा रस्ता जो खरंच खूप अडचणीचा आहे आणि त्या लोकांनी आपल्याला 3 सीटं बिनविरोध दिली होती, त्या लोकांच्या जी रस्त्याची अडचण आहे ते सोडवण्याचं निश्चितच बाबासाहेबांच्या माध्यमातून आम्ही पहिलं तुम्हाला या सरपंच पदाचं गिफ्ट देण्याचं काम करू आणि तुमचं या ठिकाणी निश्चितच या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडणार नाही, हे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, बाबासाहेब जाधवराव असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक आश्वस्त करतो आणि तुमच्या पाठीमागं आम्ही सदैव निश्चितच ताकदीने उभं राहू आणि या निवडून आल्याबद्दल ईर्ष्याताईंचं भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आदरणीय बाबासाहेब जाधवरावांनी सत्कार केला आहे। या ठिकाणी आपण सर्व गाव पातळीवर आपण आघाडीत लढत असतो, शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण सर्वजण लढलोत आणि या ठिकाणी ईर्ष्याताईंचा विजय झाला आहे। आज पुरंदर तालुक्यामध्ये सगळीकडेच आम्ही पाहतोय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून जवळजवळ 11 सरपंच निवडून आलेले आहेत, राष्ट्रवादी शिवसेना आणि अजितदादा गट गुळुंच्याचे 5 सरपंच भाजपाचे आलेले आहेत, 5 सरपंच शिवसेनेचे आहेत, अशा पद्धतीने राष्ट्रवादी ह्या सगळ्या 15 मध्ये जवळजवळ 11 ठिकाणी विकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि मी आपणा पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाळासाहेब तुम्ही
तामशेट माझे भाऊ आहेत आणि त्यांच्या मंडळी निवडून आला हे माझं कुटुंब आहे। तुम्ही गावकऱ्यांनी मागचा वचपा काढलेला आहे दादांचा, त्याबद्दल तुम्हा सर्व गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो। ठिकाणी भैरवनाथ जनसेवा परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ ईशाताई शामशेठ भगत या 1186 मतांनी विक्रमी मतांनी त्या ठिकाणी त्या विजयी झालेले आहेत। त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 उमेदवार त्या ठिकाणी संतोष पांडुरंग भगत, दत्तात्रय शांताराम भगत आणि सौ शीतलताई सचिन भगत या बिनोर त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी भैरवनाथ जनसेवा परिवर्तन पॅनलचा त्या ठिकाणी विक्रमी असा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि पुन्हा एकदा राजुरी गावाने त्यांना सरपंच पदावरून गावाची सेवा करण्याची त्या ठिकाणी त्यांना संधी दिली आहे। आणि या विजयी सभेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमचे लोकनेते बाबाराजे जाधवराव आणि भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आमचे सहकारी मित्र निलेश भाऊ जगताप या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी सर्व राजुरी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या विजयी सभेचे सुरुवात या सासवडपासून राजुरीपर्यंत होईल असं या ठिकाणी घोषित करतो।